राज्यातील विकास निधीच्या वाटपात दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात जे धोरण राबवण्यात आलं त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे असमान निधी वाटप होत असल्याची तक्रार चुकीची आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केलं विरोधकांनी त्यावर गदारोळ केला यानंतर एक्केचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या निधी वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही विविध योजनांसाठी पुरवणी मागण्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यात शेतकरी सन्मान योजना साखर कारखान्यांना मदत शेतकरी कर्ज परतफेड योजना आदींचा समावेश आहे असं पवार यांनी सांगितलं ते पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते पण तुम्ही शहरी भागाच्या सारखा पैसा द्या अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार भेदभाव करणार नाही कारण शहरी भागामध्ये देखील आता लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्याच्या शहराला पण आपल्याला मदत करावी लागते ती आपण महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या रूपाने करत असतो ती विशेष तरतूद योजनेअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण आपण कोटी तरतूद आहे त्यांच्या उत्तराला विरोधी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला यात काँग्रेस सदस्य आघाडीवर होते आमच्या मतदारसंघातील लोकांचा काय दोष आहे आम्हाला निधीची आवश्यकता आहे तो द्या अशी मागणी नाना पटोले यांनी विनियोजन विधेयकाच्या वेळी केली हे विधेयक मंजूर होताच विरोधकांनी सभात्याग केला राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनानं घेतला आहे या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन केलं जाणार असून या महामंडळासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली ठाणे ते वडपे हा मुंबई नाशिक महामार्गावरील एकवीस किलोमीटरचा टप्पा आठ पदरी रस्ता ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करून या दरम्यान होणारी नेहमीची वाहतूक कोंडी सोडवली जाईल अशी माहिती सार्वजनिक उपक्रम विभागाचे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्यातील मागासवर्गीय मुलामुलींसाठी आधी जिल्हास्तरावर आणि मग तालुका स्तरावर बांधण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे सर्व वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रसंगी होमगार्डची मदत घेतली जाईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिली राज्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजना मंजूर करताना या प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयावर अपील करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांना पूर्वलक्षी प्रभावानं मान्यता देणारं विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं